नमस्कार, स्वागत आहे आपले संध्याज किचनमध्ये। मेदूवडा हा आपणा सर्वांचा खूप आवडता पदार्थ, पण घरी बनवत असताना त्याचा आकार व्यवस्थित जमत नाही किंवा तेलात हा वडा सोडत असताना आपल्याला प्रॉब्लेम येतात। तर या व्हिडिओमध्ये अशा मी 6 पद्धती शेअर केलेल्या आहेत, ज्या वापरून तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हा मेदूवडा बनवू शकता। त्याशिवाय तो कमी तेलकट होईल यासाठीही मी टिप्स सांगितले आहेत। चला मग आपण मेदूवडा बनवायला सुरुवात करूयात। इथे मी 200 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आणि डाळ पूर्णपणे बुडेल एवढं पाणी यामध्ये ठेवून 5 तास भिजवून घेतलेली। 5 तासानंतर डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही डाळ जी आहे ती चाळणीवर किंवा पुरणाची चाळणी असते त्यावर ठेवायची आहे आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे। आपल्याला ही डाळ वाटत असताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, यामुळे वडा अजिबात तेलकट होत नाही आणि आकारही खूप सुंदर येतो वड्याला। आता मिक्सरचं लहान भांडं घ्यायचं आहे। यामध्ये डाळ घ्यायची आहे आणि अजिबात पाणी न वापरता हे आपल्याला फिरवून घ्यायचे आहे। एका अटेम्प्टमध्ये ही बारीक होत नाही, तर एकदा फिरवल्यानंतर या प्रकारे पुन्हा चमच्याने ती आपल्याला काढून या प्रकारे मध्ये आणायची आहे आणि पुन्हा ही फिरवून घ्यायची आहे। पाण्याचा वापर आपण इथे अजिबात केलेला नाही, बघू शकताय तुम्ही। इथे सगळी जी डाळ आहे मी ती थोड्या थोड्या बॅचेसमध्ये दळून घेतलेली आहे। या दळलेल्या पिठामध्ये काही कढीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकलेली आहेत, यामुळे खूप छान चव येते मेदूवड्याला। नक्की टाकावीत। एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे आणि 1/2 कप तांदळाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे, यामुळे वडा अगदी कुरकुरीत होतो। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे, यामुळे वडा कुरकुरीत होऊन वरचं जे आवरण आहे वड्याचं ते अतिशय छान येतं। पण कॉर्नफ्लोअर टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल आपल्याला टाकायचं तर आपण अवॉइड करू शकता। चवीनुसार मीठ टाकून आपल्याला आता हे जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे या प्रकारे दाटसरच वाटतं, खूप जास्त लूज करायचं नाही आहे हे पीठ। आता हे थोडंसं दाटसर वाटत आहे, त्यामुळे अगदी मी 1 चमचा पाणी वापरून हे हलकसं सैलसर करणार आहे। आपल्याला याचा वडा करता येईल इतपतच हे सैल करायचं आहे। हे पीठ तयार आहे, मेदूवड्यांसाठी पीठ तयार आहे। आता पहिली पद्धत म्हणजे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे पीठ आहे ते वडे थापताना किंवा वडे करताना हाताला चिकटणार नाही आणि या प्रकारे लाडू ज्याप्रमाणे वळतो त्याप्रमाणे याला गोल आकार देऊन असा हातावरती हा पसरवून घ्यायचा आहे। हाताला पीठ चिकटत असेल तर आपण थोडंसं पाणी लावू शकता। आता मध्ये छिद्र करून घ्यायचं आहे। हा वडा अगदी तयार आहे। आता इथे तेल गरम करून घेतलं आहे, अगदी मध्यम प्रमाणातच गरम करून घ्यायचं आहे, खूप कडकडीत गरम करून घ्यायचं नाही। आता हे जे मेदूवडे आहेत आपल्याला अगदी मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत। आता दुसरी पद्धत बघूयात। यामध्ये एक प्लास्टिकचा पेपर वापरलेला आहे मी। पेपरला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि हातही आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचे आहेत। आता हा गोळा घेऊन पेपरवर या प्रकारे वडा करून घ्यायचा आहे। इथे आपण एखादी पॉलिथिन बॅगही वापरू शकता। मध्ये छिद्र करून घ्यायचं आहे आणि हा वडा दुसऱ्या हातावर अलगद घ्यायचा आहे। खूप सोपी मेथड आहे ही।
आता तेलामध्ये हा वडा सोडूयात. तेल खूप कडकडीत गरम असेल तर वडा तेलामध्ये सोडल्याबरोबर करपू शकतो, त्यामुळे मध्यम प्रमाणातच गरम असावं तेल. आता तिसरी पद्धत म्हणजे इथे चहा गाळायची जी गाळणी असते ती घेतलेली आहे. गाळणीच्या मागच्या साईडला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि या प्रकारे पिठाचा गोळा घेऊन तो मागच्या साईडवर असा ठेवायचा आहे आणि मध्ये छिद्र करून घ्यायचा आहे. आता तेलामध्ये या प्रकारे वडा सोडायचा आहे. बघू शकताय तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आपण हे वडे कसे करता येतील ते बघितलेलं आहे. आता आधी आपण हे तीन वडे जे आहेत ते तळून घेऊयात मंद गॅसवर आणि हे तळल्यानंतर काढून घेऊयात. आता चौथी पद्धत बघूयात. इथे एक वाटी घ्यायची आहे किंवा आपण एखादा पेला वापरू शकता किंवा तुम्ही ग्लासही वापरू शकता आणि एक सुती रुमाल घेतलेला आहे आणि या प्रकारे वाटीला तो पॅक करून घ्यायचा आहे. आता रुमालाला थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि पीठ घेऊन या प्रकारे वडा करून घ्यायचा आहे. हाताला देखील पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही. आता वड्याचा आकार द्यायचा आहे. आता अलगद वडा जो आहे तो दुसऱ्या हातामध्ये घ्यायचा आहे. आता आपण हा तेलामध्ये सोडूयात. आता पाचवी पद्धत म्हणजे एक उलथनं घेतलेलं आहे, त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा गोळा घेऊन तो या प्रकारे त्याला आकार द्यायचा आहे. इथे आपण एखादं सपाट चमचा घेऊ शकता, भातवाडी घेऊ शकता. आता तेलामध्ये हे या पद्धतीने सोडायचं आहे. बघू शकताय तुम्ही खूप इझिली वडा केलेला आहे आपण. आता सहावी पद्धत म्हणजे इथे पळी वापरलेली आहे जी आमटीसाठी आपण वापरतो. पळीच्या मागच्या बाजूला पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आता हा पिठाचा गोळा जो आहे तो ठेवून मेदूवड्याचा याला आकार द्यायचा आहे. आता तेलामध्ये सोडूया. वडा तेलामध्ये सोडत असताना खूप जास्त हाईटवरून सोडू नका, नाहीतर तेल अंगावर उडू शकतं. खूप केअरफुली करायचं आहे. आता हे अगदी मंद गॅसवर आपण तळून घेऊयात. मेदूवडे तळत असताना खूप जास्त फास्ट गॅसवर तळायचे नाहीत. वडे तयार आहेत. तर या सहा पद्धतींपैकी आपल्याला कोणती पद्धत आवडली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.